जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यात अवकाळी पावसाने गेल्या काही दिवसांपासून थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकाचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, तर काहींच्या घरावरील पत्रे देखील उडून गेल्याने नागरिकांचा संसार उघड्यावर पडला असून संसार उपयोगी वस्तूंचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। पाळधीसह परिसरात झालेल्या नुकसानीचे जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन व तहसीलदार अरुण शेवाळे यांनी पाहणी केली। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे आणि नागरिकांच्या घरांचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी प्रशासनाला दिले असल्याची माहिती नगराध्यक्षा साधना महाजन यांनी यावेळी दिली। याप्रसंगी मंडळ अधिकारी उंबरकर, जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख, भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नवलसिंग राजपूत, दीपक तायडे, कमलाकर पाटील, रवींद्र झाल्टे, सोपान सोनवणे, विश्वजित पाटील, सचिन पाटील, मनोज नेवे, दिगंबर माळी, देवचंद परदेसी तसेच तलाटी व कृषी अधिकारी उपस्थित होते। गारपीट व वादळी वारा जामनेर तालुक्यात पडतात गेल्या 3 दिवसापासून। काही जामनेर तालुक्यात काही भागांमध्ये एक जोरदार वारा आणि गारपीट झालेली आहे। त्यानंतर सलग 3रा दिवस आहे, आज 3रा दिवशी देखील पाऊस झालेला आहे। केळी नंतर मक्का आणि भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सर्व गव्हर्नमेंटच्या ज्या यंत्रणा कृषी सहाय्यक तलाटी आणि ग्रामसेवक यांना पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत। 30-40% पंचनामे पूर्ण झालेले आहेत। तसेच वाऱ्यामुळं काही घरांचे नुकसान झालेलं आहे, पत्रे उडाले, काही नागरिकांना देखील इजा पोचलेली आहे। त्यांना तात्काळ आपण ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल होईल त्या हॉस्पिटलला शिफ्ट केलेलं आहे। त्यानंतर 1-4 बैल आणि 6 गाई यांचं देखील वीजमुळं आणि विजेच्या तारामुळं डेथ झाले आहे त्या ठिकाणी। आणि एका ठिकाणी तोंडापूर साईडला 6 शेळ्या आणि मेंढ्यांचं नुकसान झालेलं आहे। अवकाळी पावसाची पाहणी करण्यासाठी आलो आहे,
बरेच लोकांचे घराचे पत्रे वगैरे उडून गेले आहेत, काही लोक जखमी झाले आहेत आणि शेतकऱ्यांचंही खूप नुकसान झालं आहे. ज्वारी मका तर तहसीलदार साहेबांना आपण पंचनामे करायचे आदेश दिले. ते आता आपण जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानग्रस्तांची भेट घेतली, त्यांची व्यथा जाणून घेतली, नेमकी आता काय काय त्यांना खरं तर ज्या मदत जी आहे त्यांना पंचनामे करून त्यांच्या घरांचे शेताचे पंचनामे करून त्यांना ती योग्य वाटेल ती मदत केली जाईल. आणि आपण वरती सरकार यांना पण सांगू, तहसीलदार साहेबांना सांगितलं, ते सगळे येऊन गेले तर पाहणी करून गेलेले आहेत, पंचनामे पण झालेत. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.